नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी राजकीय आहे। देशमुखांच्या काटोलमध्ये अज्ञातांनी महायुती सरकारचं पोस्टर फाडलेलं आहे। काटोलमध्ये अज्ञातांनी लाडकी बहीण योजनेचं पोस्टर फाडलंय। जिल्हा परिषद सदस्य समीर उमप यांनी हे पोस्टर लावलेलं होतं। दरम्यान या सगळ्यानंतर आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे।